सोमेश कपाटे, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात येणाऱ्या 3% निधी खर्च करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात दुपारी दिव्यांग व्यक्तींनी आंदोलन केले. यावेळी समाज कल्याणच्या नामफलकाला चपल्यांनी बडविले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळ मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांच्या मध्यंतरीनंतर थांबला. जिल्हा परिषदेच्या एकूण वार्षिक अर्थसंकल्पनात 3% निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. तो निधी दिव्यांग व्यक्तीसाठी खर्च करावा असा नियम असताना तो गेल्या अनेक वर्षापासून खर्च करण्यात येत नाही. याबाबत दिव्यांग व्यक्तीने एका शिष्टमंडळ 27 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांना भेटले होते. त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांनी 20 मार्चपूर्वी सदर निधी खात्यात वर्ग करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र तो अद्याप वर्ग न करण्यात आल्याने बुधवारी दिव्यांग व्यक्तीच्या शिष्टमंडळाने प्रभारी समाज कल्याण अधिकाऱ्यास भेटले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी समपर्क उत्तर न दिल्याने शेकडोच्या संख्येने आलेल्या दिव्यांग व्यक्तींनी समाज कल्याण विभागाचे कार्यालय अक्षरश बंद केले. कार्यालयावर लावण्यात आलेल्या समाज कल्याण विभागाचा नामफलक काढून त्याला चपलांनी बडवले. कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना दिव्यांग व्यक्ती मोजत नसल्याची बाब मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगारे यांना समजल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिव्यांग व्यक्तीची समजूत घालून त्यानंतर सदर आंदोलनाला सांगता झाली. याचबरोबर वयोवृद्ध कलावंत व्यसनमुक्ती केंद्र फाईल सुद्धा अनेक वर्षापासून धूळखात पडले असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे. या आंदोलनात दिव्यांग व्यक्तीचे नेते विठ्ठल मंगनाळे, राहुल साळवे, चंपतराव डोंगरे, चांदू आंबटवार, गणेश हाडे, बालाजी पाटील यांच्यासह शेकडो दिव्यांग व्यक्तींचा सहभाग होता. आता वेळ झाली विश्रांतीची, पुन्हा भेटूया माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये